सर, यावेळेला आता सरप्राईजेस काय मिळणार आहेत? म्हणजे अगदी होस्ट पासून पहिलं सरप्राईज मिळालंय, तर आता आणखी कोणकोणती नवी सरप्राईजेस प्रेक्षकांना मिळणार आहे? नमस्कार सगळ्यांना, व्यासपीठ सगळ्यांच नमस्कार. ज्ञानदा कशी असतो? तिला असं विचारल्याशिवाय पुढचं काही बोलत नाही ना ते आपल्या सगळ्यांनाच माहिती. काय म्हणशील ज्ञानदा? मला आज एक्झॅक्टली 8 महिने झाले आहेत कलश मराठीचा हे प्रोग्रामिंग. माझा 9वा महिना सुरू झाला. खऱ्या अर्थानं बाई पण भारी. मला एक आनंद आहे की 9व्या महिन्याची प्रेग्नन्सी ही बिग बॉस मराठी असणार आहे माझ्याकडे. सो दॅट विल बी अ बिग बिग थिंग फॉर मी. आणि त्याच्याबद्दल मी खरंच परमेश्वराचे स्वामीचे आभार मानतो. मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की ज्या दिवशी मी पहिल्यांदा कलर्स मराठीमध्ये पाऊल केलं आणि घरी गेलो, ते दोन गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. मी माझ्या आईला सांगितलं की आई, मी कलर्स मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग झालो. माझे वडील हे मिल वर्कर आहेत, त्यामुळे त्यांनी आयुष्यभर चाकोरीबद्ध आयुष्य जगले. तर माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितलं की असं असं लागलाय तो आता वायकॉम मीटिंगमध्ये. तर माझे वडील म्हणाले, चला मुलगा सेटल झाला. मी 30 वर्षात मी काय सेटलमेंट घेतलीच नव्हती असं मला वाटायला लागलं. आणि दुसरा प्रश्न माझ्या आईने विचारला, बाकी सगळं मरू दे, बिग बॉस कधी येणार आहे? ते म्हटलं, हे कनेक्शन जे आहे प्रत्येक मराठी घरामध्ये या बिग बॉस मराठीचं कनेक्शन आहे. मी जिथे जिथे गेलो किंवा आताही आम्ही नवीन नवीन शोचे जेवढे म्हणून प्रोमो टाकतो, खाली जवळजवळ आम्हाला एवढंच विचारण्यात येतं, ते सगळं जाऊ दे, बिग बॉस कधी येणार आहे. तर हे जे कनेक्शन आहे, हे रसिक प्रेक्षकांचं कनेक्शन आहे, हे त्या टेलिव्हिजन ऑडियन्सचं कनेक्शन आहे. आणि त्या ऑडियन्सला आपलंच कुठलं तरी एक कार्यक्रम असा वाटतो ज्याच्याबद्दल ते इतके एक्सायटेड असतात. आणि ते एक्साइटमेंट आहे बिग बॉस मराठी. यावर्षी आम्हाला तरुण बिग बॉस मराठी मिळालेला आहे. सो भाऊ, मी कधी भाऊंबरोबर काम नाही केलं, बट माझ्या मनामध्ये 100% त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे हा फारच उच्च दर्जाचा आहे. आणि मला एवढं माहिती आहे की त्यांच्या मनामध्ये पण तो आदर असणारच, कारण दोघंही आम्ही दिग्दर्शक असल्यामुळे दोघांच्याही जी रूट्स आहेत, जी माती आहे, ती मराठी इंडस्ट्रीची आहे. पण आम्हाला यानिमित्ताने तरुण एक होस्ट मिळाला. आणि आत्ताच आम्ही बॉस तुम्हाला तरुण दिसेल. वेगवेगळ्या वयोगटातली लोक असतीलच 100%, पण त्याची एनर्जी जी असेल ती अत्यंत उत्साहवर्धक असेल. आणि जी प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्ह्यूअरला प्रत्येक क्षणी चॅलेंज करणारी असेल. यावेळेचा मराठी बिग बॉस हा कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल असेल. तुम्ही अजिबातच प्रेडिक्ट करू शकणार नाही. जे कॉन्टेस्टंट्स असतील तेही तुम्ही प्रेडिक्ट. आता मी युट्यूबवर बघतो आणि मला जाम हसू येतं, अरे वा, बरेच लोक काय 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 बोलत असतात. पण मला आनंद आहे की याच्याबद्दल एवढी चर्चा होते, पण आजच्या दिवसानंतर ज्या काही आता चर्चा होतील या आता एवढ्या शिगेला पोचतील की 28 तारखेचा ग्रँड प्रीमियर आणि त्याच्यानंतरचे रोज रात्री 9 वाजता महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये टेलिव्हिजन लागल्यानंतर फक्त एकच दिसेल, बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख. आणि मी ही तुम्हाला खात्री देतो, यावेळेचा सीझन हा आमचा, खरं तर माझा पहिलाच सीझन आहे. मी आयुष्यामध्ये 17 सीझन्स आपके 17 सीझन्स जो हिंदी के होते हैं वो मैंने टेलिव्हिजन पे देखे आहे, मराठीचे सीझन्स पण बघितलं. पण मला कधी असंच वाटलं नव्हतं की मी कधीतरी बिग बॉसच्या त्या सगळ्या कुटुंबाचा एक भाग होईल. आज मी त्या ठिकाणी जातो, प्रत्येक गोष्ट बघतो. मी खरं सांगू तुम्हाला अगदी मनापासून, आणि मी खूप खरं बोलणारा माणूस आहे, कारण हेड ऑफ प्रोग्रामिंग वगैरे या सगळ्या खुर्च्या झाल्या, शेवटी मी माणूस आहे. आणि मला तुम्ही एक कलावंत पण ओळखता आणि लेखक दिग्दर्शक पण ओळखता. हा जो अख्खा प्रवास आहे हा अत्यंत एक पॉवर पॅक फिल्म करण्याचा प्रवास आहे. म्हणजे असंख्य लोकांचे कष्ट यात आहेत. हा कुणा एका माणसाचा कार्यक्रम नाही आहे. जेव्हा 100 कॅमेरे लागतात आणि त्याच्या बरोबरीने 300-400 लोक जेव्हा एका डोक्याने काम करायला लागतात, आज या सगळ्यांचं प्रतिनिधित्व रितेश भाऊ करणार आहेत आणि ते संवाद साधणार आहेत कॉन्टेस्टंटशी, किंवा रसिक प्रेक्षकांच्या बद्दल पण जे नातं रितेश भाऊंचं निर्माण होईल
ते त्या रसिक प्रेक्षकांचं आणि रितेश भाऊंचं नातं असलं तरी आपल्या सगळ्यांचं ते नातं असताना मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. कारण मला असं वाटतं की वरच्या कुठेतरी माझ्या आयुष्यात पण कुठेतरी एक बिग बॉस आहे आणि त्यांनी मला बरोबर 8 महिन्यापूर्वी या घरात टाकलेलं आहे. आणि मी खेळतोय चांगला. आलोकजी, सुषमा, माझे होस्ट वेगळे, आलोकजी आहेत, सुषमा आहे, ते होस्टिंग करतात माझं. मध्ये मध्ये मी जेव्हा चुकतो तेव्हा मला सांगतात, मध्ये मध्ये मी बरोबर असतो तेव्हा शाबासकी देतात, मग कसं खेळायचं हे मला सांगत राहतात. सो थँक्यू या फॅमिलीचा मला भाग करून घेण्याबद्दल. आणि मी तुम्हा सगळ्यांना एक खात्री देतो, आजपर्यंत जेवढे म्हणून माझ्या कलाकृती लोकांना आवडलेल्या आहेत, लोकांनी डोक्यावर घेतलेल्या आहेत, मला असं वाटतं बिग बॉस मराठी हा कळस असेल. थँक्यू व्हेरी मच. बिग बॉस बद्दल असणारी आणखी एक उत्सुकता म्हणजे ते घर कसं असणार आहे, त्याची थीम नेमकी कशी असणार आहे, यावेळेची थीम काय आहे? मला असं वाटतं की एक यावेळेची थीम भाऊने प्रोमो मध्ये सांगून टाकली, सगळे कॉन्टेस्टंट चक्रविवाहामध्ये शिरणार आहे. बस एवढंच आहे, इतकंच बोलण्यासाठी. चक्रविवाह, बिग बॉस इज चक्रविवाह. मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगेन की मी माझ्या टीमला आणि एंडबॉलच्या टीमला थँक्यू म्हणतो की ज्या पद्धतीने ते सगळे काम करतात. माझी वायकॉम 18 मधली कलर्स मराठीची टीम आहेच, ते सगळे माझ्या बरोबर असतात, मग ते नॉन फिक्शनची लोक असतील सगळेच, पण एंडेबॉलची पण टीम. म्हणजे कसं असतं ना की लग्न लावायचं असेल ना तर नवरा बायको याच्यापेक्षा पण ना दोन घराणी एकत्र येण्याची गरज असते, तर ते करेक्ट दोन घराणी आता एकत्र आली आहेत, एंडेबॉल आणि वायकॉम, त्यामुळे हे लग्न छान होईल. त्याची खात्री आहे सर्वांना. आणि रितेश, तुमच्यासाठी प्रश्नांचा चक्रव्यूह माझ्याकडे नाही आहे, तो इकडे आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ देते तुम्हालाही तयारी करायला. आणि मी दीपक सरांना प्रश्न विचारणार आहे. दीपक सर, ॲक्च्युली इनोव्हेशन इज द की इन दिस फॉर्मॅट, सो हाऊ डज इनोव्हेशन कीप द बिग बॉस फॉर्मॅट फ्रेश अँड एंगेजिंग फॉर द ऑडियन्स? वेल, फॉर अस, यू नो, वी आर ब्लेस्ड विथ viewing at least 50-55 countries across the globe who are producing this show year on year, and it's a show that has gone on for more than 25 years. So we are blessed with the learnings of about 50 countries year on year, you know, sending us a lot of details for tasks, creatives, you know, elements to be used, different trigger points, different kinds of voices, different personalities of hosts, and we are constantly looking at, you know, countries like Italy, Spain, Argentina, you know, other Latin American markets, some Asian markets, where we borrow a lot from there. So, you know, we are blessed with a lot of tricks in the back, which we keep innovating. And, you know, within India itself, as Kedar bhai said, it's been almost 17 years since we've been producing this in various different markets now. So, you know, we've got a lot, and, you know, I think this season of Marathi will show you a lot of that.